नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी मित्र अक्षय मडके, अक्षय गुरु कन्सल्टिंग ग्रुप मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की बरोच शेतकऱ्यांना मिलीबग हा प्रॉब्लेम देत आहे. हे जी रोग आहे, कीड रोग आहे, त्यावरती आपल्याला कशा प्रकारे आळा घालायचा आहे व त्यावरती नियंत्रण कसं करायचं आहे ते चला तर आपण पाहूया. ज्यांच्या बागा 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान ज्या आहेत, त्या बागांनी सर्वात प्रथम तर पाणी देऊन घ्यायचं आहे. पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला स्लेप रोग घ्यायचं आहे किंवा आपलं इमिडाक्लोप्राइड असेल किंवा डेंटासो असेल, ह्याची आपल्याला ड्रिंचिंग करून घ्यायची आहे. खोडाच्या साईडने आपल्याला ड्रिंचिंग चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे कीड आहेत ते खालून जमिनीमधनं जे येणारे मिलीबग्स असतात ते वरती येऊन ते झाडामध्ये जाऊन बंचमध्ये जाऊन आपले फुलायला सुरुवात करतात, ते की करणार नाही. त्यासाठी आपल्याला खालीच ड्रिंचिंग करून घ्यायची. ड्रिंचिंग केल्याच्या नंतर आपण म्हणू की आपला कव्हरेज चांगलं भेटलं नव्हे, तर आपल्याला 55 ते 60% आपल्याला भेटून जातं रिझल्ट. त्यानंतर आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती काय करायची, आपल्याला व्हर्टिकलम आणि मॅटरायझम हे घ्यायचं आहे. हे जे ह्यानी आपले खोडं वगैरे आहेत ते चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. वलांडे वगैरे चांगल्या प्रकारे नोझलने, एक नोझल खोडाच्या साईडने करायचं आहे, दुसरा नोझल आपला वलांड्यावरती करायचा आहे, तिसरा नोझल आपला चांगल्या प्रकारे ब्रांचेसवरती करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं चांगलं रिझल्ट भेटेल. ते झाल्याच्या नंतर आपला पहिला जो स्प्रे आहे तो जास्तीत जास्त पाणी उडवायचा आहे, जे की ज्याला आपल्याला केमिकल लागेल, जसं की 3 लिटर लागून जाईल, 600 ते 650 लिटर आपल्याला पाणी उडून घ्यायचं आहे. जो दुसरा जो स्प्रे घ्यायचा आहे 7 दिवसाने स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला, कारण की त्यांची प्रौढ अवस्था जी असते, जे अडल्ट म्हणजे म्हणतो आपण जे जन्म घेण्याची स्टेज असते, त्यांची 7 दिवसानंतर होते. 28 ते 32 दिवसाचा त्यांचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये त्यांची ग्रोथ होण्याची जी स्टेज असते, जे प्रौढ अवस्था वगैरे जे म्हणतो आपण, जन्म घेण्याची अवस्था ही 7 दिवसाची असते प्रौढ होण्यामध्ये. त्याच टायमिंगला आपल्याला हे घ्यायचं आहे 7-7 दिवस, म्हणजे आठवड्याभराचा आपल्याला गॅप ठेवायचा आहे. ह्या सोमवारी घेतला तर पुढच्या सोमवारी आपल्याला तो स्प्रे घेऊन घ्यायचाच आहे, जेणेकरून आपल्याला चांगला चांगला रिझल्ट भेटेल. जर आपण जर एक्सपोर्ट वगैरे जर नसेल करा, एक्सपोर्ट आपल्याला करायचा नसेल, तर आपण सर्वात प्रथम म्हणजे लोकल व्हरायटीसाठी द्यायचं असेल, लोकल मार्केटला आपल्याला माल आपला द्यायचा आहे, त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम म्हणजे 20% आपल्याला क्लोरो घ्यायचं आहे. त्याने आपले पानांवरती वोलांड्यांवरती जाणार नाही ह्याची काळजी घेऊन खोडावरती व खाली आपल्याला मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलाच चांगला रिझल्ट भेटून जातो. धन्यवाद. आपल्याला जर दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे कशावरती बनवायचे आहेत, काय प्रॉब्लेम आले आहेत. हे माझा नंबर आहे, आपल्याला नंबर दिला असेल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावरती आपण कॉल करूनही विचारू शकतो.